को पावर्ड बाय तोरणा एम अर्बन निधी लिमिटेड एळमघाट तालुका जिल्हा बीड। नमस्कार, मी अशोक काळकुटे, लढा न्यूज मध्ये आपला सर्वांचं स्वागत। पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी। छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त बीड तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन। तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील, भाई दत्ता प्रभाळे, अशोक बहिरवाळ, वशिष्ठ बडेंसह आदींची उपस्थिती। पिंपळगव्हाण येथे एकल महिला संघटनेच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी। 1000 रुपयांची लाच घेताना अंबाजोगा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यास रंगेहात पकडले। एसीबीच्या कारवायांचा धडाका सुरूच, लाचखोरांनी सुधारण्याची गरज। आपले सरकार ऑनलाइन पोर्टलचं सर्व्हर डाऊन, प्रवेशासाठी लागणारे कागदपत्र वेळेवर न मिळाल्यास विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं, तात्काळ अडचण दूर करावी, किसकिंदा पांचाळ यांची मागणी। नांदेड जिल्ह्यातील देळूब येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना स्वराज्य संघटनेच्या वतीने आर्थिक मदत। आरोपीला फाशीची शिक्षा द्या, स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधवराव पाटील देवस्कर यांची मागणी। बीड तालुक्यातील नेकनूर ग्रामपंचायत सफाई कामगारांना 9 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण। ग्रामसेवकांनी मागण्या मान्य केल्यानंतर उपोषण घेतलं मागे। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या शासकीय मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांचं पोत्राज आंदोलन। आंदोलनानंतर तरी प्रशासनाला जाग येईल का, नागरिकांचा सवाल। बीडकेज रोडवरील डोईफोडवाडी पाटीजवळ 2 चारचाकींचा भीषण अपघात। एचपीएम कंपनीनं रस्त्याचं खोदकाम केल्यानं घडला अपघात। भीषण अपघातात 4 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती, तर दोन्ही चारचाकी गाड्यांचं मोठं नुकसान। धडक झाल्यानंतर 1.5 किलोमीटरपर्यंत पोहोचला आवाज। देवाणघेवाणीच्या कारणातून धारूर तालुक्यातील कचारवाडी येथील तरुणाचं केलं अपहरण, 5 दिवस उपाशी ठेवत केली अमानुष मारहाण। अपहरणाची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर भरत कांदे, सतीश कांदे आणि सुरेश कांदे यांच्यावर दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल। जखमी अशोक मंत्री यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। बीड तालुक्यातील पालवणमध्ये बालविवाह संपन्न, बीड ग्रामीण पोलिसात 40 जणांवर गुन्हा दाखल। तर वडवणी तालुक्यातील चिंचाळा गावात अरुण शिंदे या शेतकऱ्यांच्या शेतात निघाली महादेवाची पिंड, गावकऱ्यांकडून महादेवाच्या पिंडीचा दुग्धाभिषेक। तर अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।